नमस्कार, मी ज्ञानदा कदम. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पावर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि चितळे उद्योग समूहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. सिनेसृष्टीतलं अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व आज आपल्या कट्ट्यावरती आलंय. आपल्या सिनेमांमधून फक्त मनोरंजन नाही तर अगदी आवर्जून सामाजिक संदेश देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक दत्तात्रय मायाळू म्हणजेच राजदत्त यांच्याशी आपण कट्ट्यावरती गप्पा मारणार आहोत. शुक्रवारीच त्यांचा 90वा वाढदिवस त्यांनी साजरा केलाय. गेली किमान 6 दशकं त्यांनी आपल्या दिग्दर्शनातल्या विविध प्रयोगांनी सिनेसृष्टीला समृद्ध केलाय. त्यांचा जन्म अशा कुटुंबात झाला जिथे सिनेमाच्या सशीही कुणाचा संबंध नव्हता. ज्या वातावरणात ते लहान असे मोठे झाले तिथे सिनेमा पाहणं तर फारच दूरची गोष्ट होती. अशा परिस्थितीतला एखादा मुलगा पुढे जाऊन सिनेविश्वात मोठं नाव कमवेल हे तेव्हा अनेकांना सांगूनही खरं वाटलं नसतं. त्यांच्या करिअरची सुरुवात खरं तर पत्रकारितेतनं झाली. 1967 सालचा मधुचंद्र त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला त्यांचा पहिला सिनेमा. त्यांचे सिनेमे समाजातल्या विविध प्रवृत्तींवरती बोलतात, सामाजिक भान जपतात, कलाकारांना अभिनयाच्या विशिष्ट चौकटीतनं बाहेर डोकवायला शिकवतात. 80च्या दशकातला अष्टविनायक सिनेमा तर आजही मराठी घरांमध्ये अगदी तल्लीन होऊन पाहिला जातो. त्यांचा शापित, पुढचं पाऊल आणि सर्जा या 3 चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय. मालिका विश्वाससुद्धा त्यांनी असंख्य प्रयोग केले. त्यांची गोट्या मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. अशा या सर्जनशील दिग्दर्शकाशी आज आपल्या गप्पा रंगणार आहेत. कट्ट्याच्या सुरुवातीलाच आपण त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया आणि त्यांच्यासोबतचा संवाद सुरू करूया. दत्ताजी नमस्कार, आपलं मनापासून स्वागत माझं कट्ट्यावर. दत्ताजी, वाढदिवसाच्या खरं तर तुम्हाला पुन्हा आमच्या सगळ्यांच्याकडून शुभेच्छा. आणि मला प्रश्न विचारण्यापेक्षा खरं तर कुतूहल होतं की सहसा असं होत नाही की एखाद्या व्यक्तीचं आडनाव आणि त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे इतकं एकमेकांशी जुळणारं असावं. ज्याच्या नावातच मायाळू आहे त्याच्या मायाळूपणाबद्दल काही वेगळं सांगायची खरं तर गरज नाही, पण तुमचं सोडून, तुमच्या कुटुंबाचं सोडून इतर कुणाच्याही बाबतीमध्ये मी हे आडनाव ऐकलेलं नाही आहे. मायाळू म्हणजे अमरावती किंवा विदर्भामध्ये बऱ्याच संख्येनं आहेत का? तुम्हाला हे आडनाव मिळण्याच्या मागं काही वेगळी स्पेशल कहाणी वगैरे आहे? मला अगदी निश्चितपणानं सांगता येणार नाही, पण आमचे या आडनावाचे लोक विदर्भात आहेत. बर, ते नातेवाईकच आहेत अर्थात माझे. पण काही वेळा मला असं वाटतं तो कदाचित थोडासा गमतीचाही विषय असू शकेल की थोडेसे आम्ही वक्तशीर अधिक आहोत आणि तो वक्तशीरपणा इतरांमध्येही दिसावा म्हणून ही मायाळू माणसं बोलत असतील आणि त्यांचा कदाचित पारा चढत असेल. त्यामुळे एका अर्थाने असं होतं की थोडीशी त्यातनं एक तिरकस भावना की हे कसले जरा नीट बोल की हळू बोल की अमक कर की असं हे करताना बोलण्याची एक जी पद्धत होती त्या पद्धतीतनं कदाचित ते आलं असेल. दत्ताजी, म्हणजे तुमच्याशी जेव्हा गप्पा माराय तुमच्याशी गप्पा मारायला जेव्हा आपण आता भेटलो आहोत, बोलतो आहोत, तेव्हा तुमच्या सिनेमांच्या यादीवर नजर जरी टाकली तरी तुम्ही केवढं मोठं आणि किती महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन मराठी चित्रपटसृष्टीला दिले ते सगळ्यांच्या समोर आहे. पण हा काही तुमचा प्रवास ठरवून झालेला नव्हता. मी असं वाचलं की लहान असताना तुम्ही नाटुकल्यांमध्ये वगैरे काम करायचात, मग नंतर तुम्ही पत्रकारितेकडं आलात, पत्रकारिता केलीत, चांदोबामध्ये तुम्ही काम केलं होतं. आता खरं तर नव्या पिढीला चांदोबा पत्रकारिता, हां, नव्या पिढीला चांदोबा कदाचित माहिती नसेल, पण माझ्या पिढीचं भावविश्व जे होतं ते चांदोबावरच पोचलेलं होतं. हा जो सगळा तुमचा प्रवास होता पत्रकारितेपर्यंतचा, तो काय म्हणजे तो कसा झाला? त्याला काही पत्रकारही होणं तुम्ही ठरवलं होतं का? तुम्ही पत्रकार कसे झालात आणि चांदोबापर्यंत कसे पोचलात आणि मग नंतर चित्रपटसृष्टीमध्ये कसे आलात? एका निबंधावरनं शाळेमध्ये मला असं वाटतं की तिथे कुठेतरी माझ्याबद्दलच्या
की हा केवळ एक नुसता विद्यार्थी आहे असं नाही असं वाटावं. घटना अशी घडली होती की आम्ही वर्ध्यात राहत होतो. तिथून बल्लारशाह नावाचं गाव आहे चंद्रपूरच्या जवळ. तिथे दगडी खाणी पाहायला जाणं हा ही शाळेची ट्रीप होती. आम्ही मुलंच होतो अर्थात त्यावेळेला. उत्साहामध्ये लवकर उठलो, आईने डबा करून दिला, शिदोरीबरोबर घेतली आणि आम्ही निघालो. हसत खेळत आम्ही स्टेशनपर्यंत आलो, ट्रेनमध्ये बसलो आणि परत उतरलो बल्लारशाला आणि तिथली दगडी कोळशाची खाण पाहायला गेलो. तर पहिलाच धसका मला असा बसला की आम्ही ज्यावेळेला त्या खाणीच्या जवळ आलो तिथे अनेक झोपड्या दिसल्यात आणि त्यातली माणसं ही थोडीशी अस्वस्थ वाटली मला. त्यांचे चेहरे, त्यांचे डोळे, त्यांची नजर, यातून कुठेतरी काही वेदना आहे का शरीरात मनात असं वाटायला लागलं. आम्ही विचारलं हे कोण आहेत, तर म्हणले हे कामगार आहे. आम्ही इथे एक तासभर होतो सगळे, पण बाहेर आल्यानंतर ठसका लागायला लागला, खोकला किंचित यायला लागला, थुंकी ही पडली तर ती काळसर पडायला लागली. हे मला कुठेतरी अस्वस्थ मी झालो आणि त्यातून त्या काळामध्ये ती पद्धत होती की ज्या दिवशी ट्रीप असेल त्या दिवशी संध्याकाळी घरी गेल्यानंतर निबंध लिहून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सरांना द्यायचा. तसे आम्ही प्रत्येकाने निबंध दिले. जवळजवळ प्रत्येकाने आम्ही कसे खेळत गेलो, कसे टवाळ्या करत होतो, विनोद करत होतो, हसत होतो, खेळत होतो, गाणी म्हणत होतो, या पद्धतीनं आम्ही तिथे कसे गेलो वगैरे हे सगळं त्यांनी लिहिलं. आणि ज्यावेळेला 2 दिवसानंतर तपासून प्रत्येकाला आपापल्या वह्या देत असताना सरांनी प्रत्येकाला बोलवायचं आणि त्याची वही त्याला द्यायची, त्यात मार्क्स लिहिलेले असायचे. मी आल्यानंतर किंवा माझं नाव घेतल्यानंतर त्यांनी मला उभं केलं आणि वही दिली नाही, थांब म्हणली. मला वाटलं काहीतरी आपलं चुकलं आहे, मराठी चुकलं असेल, गणित चुकलं, म्हणजे त्यातलं व्याकरण चुकलं असेल आणि आज आपल्याला कमी मार्क मिळणार असं वाटायला लागलं. सगळ्या मुलांना वह्या देऊन झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुझा लेख आता तू वाच, निबंध वाच. मी वाचायला घेणार तेव्हा सरांनीच नको राहू दे म्हणले, मी वाचतो. आणि त्यांनी आपल्या हातात घेऊन माझी वही वाचली आणि त्यामध्ये हा भाग होता विशेषत की तिथली माणसं, त्यांची शरीर प्रकृती, अस्वास्थ्य, कार्बनमध्ये राहणं, त्या खाणीत 12-12 तास कष्ट करणं, मला ठाऊक नाही, पण हा निबंध सरांनी गत्र माणखोलकर जे नागपूर तरुण भारतचे संपादक होते आणि केवळ संपादक नव्हते ते एक चांगल्यापैकी लेखक होते, छान मराठीमध्ये लिहायचे, खूप कथा लिहिल्या आहेत, त्यात कादंबऱ्या आहेत, त्यांनी ते वाचल्यानंतर त्यांनी सरांना पत्र लिहिलं की अरे हा मुलगा मला याला भेटायचं आहे.
तुम्ही कधी नागपूरला तो येणार असेल त्याला मला भेटायला सांग. हे हा निरोप त्याने मला दिला. मी माझ्या वडिलांना सांगितलं. वडील रेल्वेतच होते त्यामुळे एका अर्थाने माझ्या बापाचीच गाडी आहे असं मला वाटत होत. तर ते म्हणले आत्ताच चल आणि त्यांना भेटून येऊ. मी पण येतो आणि माझे वडील आणि मी माडखोडकरांना भेटलो. त्यावेळा त्यांनी त्या लेखाबद्दल जास्त वर्णन नाही केलं पण सांगितलं की अरे तुझ्यामध्ये काही पात्रता दिसते. तू हेच करत जा, लिहित जा, विचार करत राहा. त्यावेळेला तुमचं वय किती होतं? हा सगळा प्रसंग जेव्हा घडला त्यावेळेला तुमचं वय किती होतं? माझं वय असेल जास्तीत जास्त मला ठाऊक नाही पण 14 आत. म्हणजे मुद्दा असा की त्या वयापासूनच तुमचं सामाजिक भान जे आहे ते जागं झालेलं होतं आणि जिथं काही चुकीचं अन्याय करणारं असं जर घडत असेल तर ते मांडलं पाहिजे, त्याविषयी बोललं पाहिजेची भावना. एक असं होतं की आमच्या घरामध्ये वाचनाची आवड किंवा सवय सर्वांनाच होती. आपापल्या वयातली पुस्तकं आम्ही वाचत होतो आणि नुसतं वाचत होतो असंही केवळ नाही. तर मी शिशु अवस्थेपासून संघात आणि तिथे ज्या पद्धतीनं बौद्धिक वर्ग होत असत, मुलांना सांगितलं जात असत, तर ते कुठेतरी मनात माझ्या होतो आणि त्यातून कदाचित हा निबंध लिहिले गेला असेल. तरुण भारतमध्ये तुम्ही नोकरीही केलीत, चांदोबामध्येही तुम्ही काम केलं. चांदोबामध्ये तुमचं जे काम होतं ते काय तुम्ही मद्रासला जाऊन करत होता? तुमचं कामाचं स्वरूप काय होतं त्यावेळेला? संपादक होतो मी, पण संपादक याचा अर्थ ते इंग्रजीमध्ये ती कथा लिहून द्यायचे, मी त्याचं मराठी करायचं. म्हणजे एक ट्रान्सलेटर होतो असं म्हटलं तरी चालेल. तिथे नोंद ही सहसंपादक अशी होती माझी. बी नागी रेड्डी वगैरे ही मंडळी चांदोबाशी संबंधित होती ना, ज्यांचा सिनेमा सृष्टीशी सुद्धा संबंध होता? मी ज्या चांदोबाच्या ऑफिसमध्ये होतो हेच एका मोठ्या विभागामध्ये एक बंदिस्त असं, जिथे 2-4 इमारती होत्या, छापखाने होते आणि दुसऱ्या बाजूला तिथे स्टुडिओ होते. ते त्यांचेच होते, नागी रेड्डी हे त्याचे मालक होते. आणि एक विभाग त्यांचा तिथे चित्रपटाचाही होता, स्टुडिओ होते तिथे. तिथे तमिळ भाषेमध्ये, तेलुगू भाषेमध्ये, मल्याळममध्ये चित्रपट निघत असत आणि खूप जोरात चालत असत. तिथे त्यामुळे मग मी त्यांना एकदा असं सहज सांगितलं की अहो इथे मला काम फार थोडं आहे, नुसतं बसून राहावं लागतं, कंटाळा येतो, मी वाचन करतो तरीही वेळ जात नाही, खूप वेळ असतो, काय करू, काहीतरी आणखीन काम सांगा ना मला. तर त्यांनी मला असं सांगितलं की आमचं इथे चित्रपट डिपार्टमेंट आहे, वाहिनी नावाचा स्टुडिओ आहे, तिथे तू जा. आणि तिथे मग त्यांनी सांगितलं की तू स्क्रिप्ट डिपार्टमेंटला जा, बघ तुला काय वाटतं आहे, पटकथा म्हणजे काय असते, ती कशी लिहिल्या जाते, कसं सांगितल्या जातो, चित्रातून चित्रपटातून कथानक कसं उलगडत जातो, असे अनेक अशा अनेक गोष्टी तिथे मला पाहायला मिळाल्या, अनुभवल्या. आणि मी तिथे तशा अर्थाने मग रमायला लागलो. त्याचं आणखीन एक कारण असं होतं की नाटक ही माझी एक अत्यंत लहानपणापासूनची आवड होती. मेळ्यामध्ये मी भाग घेत होतो, गणेशोत्सवात भाग घेत होतो, शाळेमध्ये
गॅदरिंगमध्ये अनेक भूमिका मी केल्यात. एक मला भूमिका आठवते, एकेकाळी जे राम मेघे म्हणून होते ते माझ्या बरोबर होते, आम्ही दोघं एकत्र होतो. आणि शाळेमध्ये एक नाट्यछटा याचा प्रयोग करत असताना गमतीदार कसं होतं की ती अडाणी माणसं असतात पण त्यांना इंग्रजी बोललेलं फार आवडायचं आणि त्यात आपण खूप हुशार आहोत हे दाखवण्याकरता. एक वाक्य आजही मला आठवतं, ते दोघं जण थकून दोन मित्र येतात आणि बसतात. त्यातला एक जण बसता बसता म्हणतो, हँड्स हॅव कम टू माय फीट. तो दुसरा बघतो पण तो म्हणतो झटक दे. अशा तऱ्हेचा विनोद असलेला एक एकांकिका पाहिली. आणि त्यानंतर अगदी आमच्या तिथे त्या काळामध्ये स्त्री भूमिका ही पुरुषच करत होते. माझ्या आयुष्यात शाळेच्या कॉलेजच्या जीवनामध्ये तीनदा स्त्री भूमिका केलेली. स्त्री भूमिका तुम्ही ज्या केल्यात ती नाटकं कोणती होती आणि भूमिका कोणत्या होत्या तुम्हाला आठवत आहे ते? हो, नावं तर नाही आठवत आहे तरी एक नाव आठवत आहे मला, ते होतं लग्नाची बेडी. बर, आत्ता तुम्हाला सरांनी जो प्रश्न विचारला होता की चांदोबातनं तुम्ही त्या सिनेमाच्या कामाकडे वळलात, तर तेच तुम्हाला पुढे सिनेमा उद्योगात आणायला कारणीभूत ठरलं का की राजाभाऊ परांजपेन बरोबरचं काम तुम्हाला जास्ती कारणीभूत ठरलं मराठी चित्रपटात आणायला? नाही, चित्रपटात मी काम करीन वगैरे ह्या कल्पना कधी नव्हत्याच. आणि ही स्वप्न पाहणं हे विदर्भातल्या माणसांनी मुलांनी कठीण होतं, कारण चित्रपट काय असतो कसा असतो काहीच कल्पना नव्हती. पण ज्यावेळेला मी इथे आलो आणि नागेरेड्डींच्यामुळे त्यांनी आणखीन एक जी वाट मला दाखवली त्यात मी थोडासा शिरण्याचा प्रयत्न केला. माझं सुदैव होतं की तिथे AVM या कंपनीचा एक चित्रपट निघणार होता आणि राजाभाऊ परांजपे तिथं दिग्दर्शक म्हणून निवड त्यांची झाली होती, ते आले होते. आणि तिथून एका अर्थाने तरीही चित्रपटसृष्टीत राहावं जावं नाही ती समजून घ्यावी इथपर्यंतचाच भाग मनात होता आणि मी राहायला लागलो. मग ज्या वेळेला राजाभाऊ तिथे आले तेव्हा त्यांनी सांगितलं की तू तिकडे का हे करतोस, माझ्या इथे ये, प्रॅक्टिकल आहे, इथे चालू आहे आता शूटिंग माझं, होणार आहे 8-15 दिवसात सुरू, तू इकडे ये. अर्थात AVM हा वेगळा स्टुडिओ होता, त्यामुळे मला ते नागीरेड्डींना विचारावं लागलं. माणसं फार थोर होती नागीरेड्डी. त्यांनी सहजपणाने मला सांगितलं, अरे त्यात काय बिघडतं, तू या कंपाऊंडमधून तिकडे जा, 2 रस्ते गेल्यावर 1/2 किलोमीटरवर 1 मैलावर AVM आहे, तुला चालत जावं लागेल इतकंच, सायकल घे एखादी विकत, तिथून जात जा, तिथे जात जा, बघत जा. आणि असं झाल्यानंतर मी राजाभाऊंच्या बाप बेटे या चित्रपटाला एक निरीक्षक म्हणून तिथे उभा होतो, काय चाललंय कसं चाललंय हे पाहत होतो. मी कधीही प्रश्न विचारला नाही हे असं का केलं, मी फक्त ते समजून घेत होतो हे का असं केलंय, हे शब्द काय आहेत, ही वाक्य काय आहेत. चित्रपट हिंदी होता आणि चित्रपट पूर्ण झाल्यानंतर राजाभाऊंनीच मला विचारलं की, विचारताना त्यांनी आधी स्वतःचंही सांगितलं की इथे
सगळं ठीक आहे रे, पण माझे मराठी चित्रपटच मला जास्त आवडतात, तेच करणं मला खूप बरं वाटतं. मी आपला परत पुण्या मुंबईला जातो, तू येतोस का हे सांगितल्यानंतर मी आवाकच झालो की असं का बोलतायत हे मला कळेना. पण काहीतरी त्यांना भावलं असं जाणीव झाली होती राजाबांना, जे मला त्या क्षणापर्यंत कळलंच नाही. आपल्या मनामध्ये काही रुजलं आहे याची कल्पना त्यांना आली. मी त्यावर माझ्या वडिलांना पत्र लिहिलं, पण त्यांनी सांगितलं की तुला तिथे मिळणार काही नाही राजाहून, सांगितलं जेवण एवढा मी तुझा व्यवस्था करी, पण बाकीचा खर्च तुझा तुला करावा लागेल, कारण तुला तिथे शिकायला घेऊन जाणं म्हणजे काही तुला पगार देता येणार नाही. वडिलांना लिहिल्यावर वडिलांनी सांगितलं की आता तू 22 वर्षाचा झालेला आहेस, आता तुझं तू ठरव काय करायचं, कशात रमायचं, काय कुठली नोकरी करायची, कुठे जायचं. तुम्ही राजाभाऊं बरोबर काम केलं, तुम्ही बाळ कोल्हटकरांबरोबर काम केलं, या माणसांना आमच्या पिढीला बघता आलेलं नाही, तर या माणसांविषयी तुम्ही काही सांगाल का, राजाभाऊ असतील किंवा बाळ कोल्हटकर असतील. राजाभाऊंच्या बद्दल एक महत्वाचा भाग माझ्या सांगण्यात राहिला तो असा की कॉलेजमध्ये असताना आम्ही त्यांचा ऊन पाऊस या नावाचा चित्रपट बघायला गेलो. जाताना तेवढा कॉलेजमध्ये इंटरची परीक्षा देऊन झाली होती आणि विदर्भामध्ये चैन याचा अर्थ आता करायची, चैनचा अर्थ एक सिनेमा पिठात बसून म्हणजे खाली फरशीवर बसून पाहायचा, एखादी मिसळ नाही तर आलू बोंडा ज्याला तुम्ही बटाटे वडा पुण्यातले लोक म्हणतात तो खायचा सब. अशा वेळेला आम्ही तो चित्रपट पाहायला गेलो आणि कुणीच मध्यंतरामध्ये मिसळ खायला उठले नाही. पूर्ण पिक्चर झाला, आम्ही उठलो, लोकही उठले, आम्ही बाहेर आलो आणि मला आठवतं की 10-15 मिनिटं तरी आम्ही फक्त चालत होतो. त्याचा अर्थ हा होता की त्या चित्रपटानं आम्हाला बांधून ठेवलं होतं आणि एका अर्थाने हा चित्रपटाचा सर्वात मोठा भाग आहे की चित्रपट हा तुमच्या हृदयापर्यंत पोचला पाहिजे, पिळवटल्या गेला पाहिजे, त्यातलं दुःख आनंद दोन्ही ही समाजापर्यंत आणता आली पाहिजे, लोकांना सांगता आली पाहिजे. दत्ताजी, आत्ता मी तुमच्या सिनेमांची यादी माझ्या समोर आहे, तुम्ही इतके सिनेमे केलेत आणि म्हणजे ती नुसती नावं वाचली त्या सिनेमांची तरीसुद्धा असं लक्षात येतं की केवढं महत्त्वाचं आणि तुम्ही मराठी चित्रपटसृष्टी जी आहे ते म्हणजे ही आभूषण आहेत तुमचा एक एक सिनेमा, म्हणजे त्याची सुरुवात जी मधुचंद्रपासून होती ते मग अर्धांगी, नंतर पुढचं पाऊल शापित, भालू, अरे संसार संसार, आनंदी आनंद, अपराध, सर्जा, देवमाणूस, माफीचा साक्षीदार, देवकीनंदन, गोपाळा, अष्टविनायक, आज झाले मुक्त मी, म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे, खरं तर वेगवेगळ्या धाटणीचे हे सिनेमे आहेत आणि इतकं वेगवेगळ्या प्रकारे त्यांना योगदान दिलेलं आहे मराठी माणसाला आणखीन समृद्ध करण्यासाठी. मला खरं तर दोन सिनेमांच्या बद्दल विशेषत्वानं विचारायचे, एक तर देवकीनंदन गोपालाबद्दल आणि दुसरं माफीचा साक्षीदारबद्दल. तर माफीचा साक्षीदार हा जोशी अभ्यंकर खून खटल्याचा सगळा तो जो काळ होता त्याच्यावर बेतलेला आणि त्यातला तो जो मुनव्वर शहाच्या संबंधीचा असा सिनेमा होता, हा सिनेमा करावा असं तुम्हाला का वाटलं त्यावेळेला? नाही, मला करावं असं नाही वाटलं.
माझ्याकडे हा विषय घेऊन काही निर्माते आले आणि त्यांनी मला सांगितलं की यावर चित्रपट करा. तर मी त्यामध्ये हा भाग लक्षात घेतला. त्यानंतर जेलमध्ये एक ज्यावेळा आम्ही मला भेटावं असं वाटलं त्या व्यक्तीला चक्कलला आणि त्याच्या सुतार बितार जी सगळी मित्रमंडळी होती त्यांना की हे का केलं तुम्ही कशासाठी काय त्या क्षणी तुमचे राग होते किंवा संताप होता हे विचारण्यासाठी मन समजून घेण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. तर मला त्यांनी सांगितलं की असलं काही त्यांच्याशी बोलू नका, तुम्ही फक्त त्यांना बघा काय वाटतं ते आणि काही मोजकेच प्रश्न विचारा. तर आम्ही गेलो, जेलमध्ये गेलो, जक्कलची खोली पाहिली. तिथे गेल्यानंतर मी तिथे एक पाहिलं की तिथे मला जे नेलेलं होतं त्याचं एक नाटक केलं त्यांनी की तुम्ही सिनेमा उद्योगातले आहात हे नका सांगू कारण ते चिडतील, काही विचारतील, त्याला उत्तरं चांगल्या तऱ्हेने देणार नाही. आणि तसंच झालं. मी गेलो तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून आलाय, काही बिल्डिंगची कामं आहेत, जेल काहीतरी नीट उभारायचं आहेत, अजून चांगले करायचे आहेत, अशा तऱ्हेने आलेले आहात असं सांगून त्यांच्याशी बोला. सिनेमा करतोय हे बोलू नका, ते जर बोललात तर ते चिडतील, रागवतील किंवा काहीही होईल. म्हणून आम्ही तिथे गेलो. ज्यावेळा तो तिथे जक्कलची खोली आली तेव्हा जक्कल आत बसलेला होता, डोळे मिटलेले होते, दुपारची वेळ होती, जेवण त्याचं झालेलं असेल. मी सहज तिथे गेलो, उभा राहिलो, त्याचं ताट होतं, काही भांडी एक दोन ठेवलेली, ग्लास होते आणि एकदम पुस्तकं मला तिथे दिसली. म्हटलं हा पुस्तकं काय वाचतोय? म्हणून मग मी त्यांना म्हटलं की ते पुस्तक काय आहे हेही आपण त्याला कळू देता उपयोगी नाही. म्हणून मी त्याला म्हटलं की अहो इथे अंधार पडतो खाली, वरती खिडकी असते फक्त, ती खूप उंच, तिथून ह्यांना दिसत नाही, यांच्याकडे पुस्तकं आहेत ते वाचूही शकत नाही, ते वेळ कसा घालवत असतील. आणि असं म्हणून मी त्याने आता हे बघा म्हटलं की ह्याची हे पुस्तक आणलेलं आहे आणि मी ते हातात घेतलं. ते शनी महात्म्य होतं. म्हणजे जक्कल शनी महात्म वाचतो म्हणजे तो देवाला मानतो आणि असले उद्योग करतो हे माझ्या मनात आलं. त्यानंतर मी त्याच्या आईवडिलांना भेटलो, त्याच्या नातेवाईकांना भेटलो, लोकांना भेटलो, तेव्हा मला त्यांच्या तिथेच शेजारी राहणारी एक वयस्क बाई होत्या, त्या शेजारच्या बाईनी मला सांगितलं की याच्या लहानपणची गोष्ट मला आठवते. पैसे जास्त घरात असल्यामुळे जक्कलच्या आईवडिलांनी त्याला छानपैकी कंपस बॉक्स दिला विकत आणून, आणि ज्यांचं घर होतं जिथे ज्या बाई मला सांगत होते त्यांचा मुलगा फार काही हे नव्हती, त्यांचाही त्यांनी कंपस बॉक्स आणला पण तो इतका नीट नेटका नव्हता, अगदी साधा होता आणि हा चकचकीत होता. तर तो घेऊन तो बघायला लागला तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्या याला हात लावायचा नाही, घ्यायचं नाही असं जक्कलनी सांगितलं.
तिला म्हटलं म्हणजे काय म्हणले तुझ्या वेळेला हात लावायचं नाही, पुस्तकाला हात लावायचं नाही, हे करायचं नाही का? हे वाचतो बघतो. हे घेतल्यावर तो चिडला आणि त्या कंपॉस बॉक्स उघडून त्यातल्या टोकदार भागांनी त्याला टोचायला लागला. रक्त यायला लागलं त्या मुलाच्या. तो रडायला लागला. त्याची आई आली, ह्याची आई आली. तेव्हा जक्कलची आई असं म्हणाली की त्यांनी हातच का लावला माझ्या मुलाच्या व्यापाऱ्याला, हे बरोबर नाही. हात लावायला नको होता. ती दुसऱ्या मुलाला ओरडायला लागली, कशा करता आणि घरात जाऊन बस अभ्यास कर, इकडे हात लाव तिकडे हात लाव, हे घे ते घे, हे नाही चालायचं माझ्या मुलाच्या बाबतीत. हा जो प्रसंग होता त्या ह्याच्यात एक बीज मला दिसलं की याच्यामध्ये ही भावना लहानपणापासून कुठेतरी रुजलेली आहे. तशाच तऱ्हेचा हा अंकुर आहे, तसंच ते झाड तयार होत आहे. एकीकडे असे विचार येत येत कथानकांना स्वरूप देणं हे जे काम असतं ते चित्रपटसृष्टीत जो उत्कृष्टपणे करतो त्याची कलाकृती समाजात. जसं मी लहान इंटरमध्ये असताना एका चित्रपटाने व्याकुळ झालो होतो, तो राजगोपालस्मितचा चित्रपट होता. राजाभाऊंच्या एका सिनेमानं जसं तुम्हाला व्याकुळ केलं, तुमच्या अनेक सिनेमांनी नंतर पिढ्यांमागून पिढ्या तुम्ही त्यांना व्याकुळ केलं. मग तो आरे संसार संसार असेल किंवा शापित असेल किंवा तुम्ही म्हणजे देवकीनंदन गोपाला मागाशी मी त्याचा उल्लेख केला होता, डॉक्टर लागूंची भूमिका आणि तो सिनेमा, हे म्हणजे मराठी सिनेमामधले माइलस्टोन मानावं इतका उत्तम असा तो सिनेमा आहे. डॉक्टर लागूंना जेव्हा तुम्ही ह्या भूमिकेविषयी विचारलं गाडगेबाबांच्या, त्याच्याबद्दलचे काही आठवणी किंवा काही प्रसंग तुम्हाला आठवत आहेत का? गाडगे महाराजांवर काम करताना गोनी दांडेकरांचं पुस्तक मला दिलं गेलं होतं की हे वाचा, यातून तुम्हाला चित्रपट करायचा आहे. पण कुठेतरी त्यात मला गोनी दांडेकरांच्या लिखाणामध्ये सुद्धा भक्तिभावच जास्त दिसला, देवच जास्त वाटला. आणि त्याच्या उलट मी प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक वाचलं, बाळासाहेबांचे ते वडील, जाऊन भेटलोही त्यांना की मला हे जास्त बरोबर वाटतंय. हे एकनाथाच्या पद्धतीचं होतं आहे की टाळ मृदंग नाच गाणं आणि नुसता मंत्र म्हणत बसणं, ह्यातून देव प्रसन्न होत नाही. देव प्रसन्न होतो समाजाला दिशा देण्यातून, जी एकनाथांनी आपल्या पद्धतीने मगाशी सांगितलं तसं, की समाजाला काही दिलं पाहिजे, काही सांगितलं गेलं पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे, निदान दिशा मिळाली पाहिजे. तेव्हा पहिल्यांदा ज्या वेळेला मी डॉक्टर लागूंकडे गेलो आणि विचारलं, ते म्हणले हे टाळकुट्टे वगैरे वगैरे यांच्याबरोबर मी काही काम, हे काही मला फारसं आवडत नाही, मी काही करणार नाही. तेव्हा त्यांना ही दिशा मी सांगितली की मला यातून हे सांगायचं आहे, समाजाला दिशा द्यायची. डॉक्टरांनी माझे हात धरले, गच्च धरले, तू अशा तऱ्हेने काही करणार असशील तर मी काम करायला तयार आहे. जेव्हा हा सिनेमा करायचं ठरवलं त्यावेळेला डॉक्टर लागू हा पहिल्यापासून तुमच्या मनातला
म्हणजे त्यांचीच निवड होती मनामध्ये का आणखीन वेगळे कोणी ऑप्शन्स तुमच्या डोक्यात होते की गाडगेबाबांची भूमिका करण्यासाठी? नाही, मला डॉक्टर लखूंच्या कर्तृत्व अभिनय पद्धत याबद्दल नितांत आदर होता. ते ज्या पद्धतीनं भूमिका करत असत, त्या समरस होऊन करत असत ती भूमिका, मग ती दारुड्याची असेल, स्वच्छ माणसाची असेल किंवा आणखीन कोणाची असेल, त्यामुळे डॉक्टर लागूंविषयी एक आदर होता. ते चांगलं करू शकतील असं वाटतही होतं आणि म्हणून विचारायला गेलो. दत्ताजी, तुमचे हे इतके जे सिनेमे आहेत, तर खरं तर असं विचारणंही गैर आहे आणि तुम्हाला ते सांगताही येणार नाही की त्यातलं म्हणजे डावं उजवं काही करणं, पण समाधान जे असतं ते या एवढ्या सिनेमांमधून तुम्हाला असं कोणत्या सिनेमाबद्दल असं म्हणजे वाटतं किंवा तुम्ही सांगू शकाल की त्यानं तुम्हाला खूप समाधान दिलं, आणि असा कुठला सिनेमा होता ज्यानं तुमची परीक्षा बघितली, जे करायला फार कष्ट, जे अपेक्षितच नव्हते इतके कष्ट त्याच्यासाठी घ्यावे लागले? मला एक असं वाटतं की कथेचे विषय मी अनेक प्रकारांनी वेगवेगळे हाताळले. ती माझी मानसिकता होती की एकाच पद्धतीचे, म्हणजे ज्या त्या काळामध्ये तमाशा चित्रपट जोरात चालत होते, त्यामुळे एक तमाशा चित्रपट केला की पुन्हा दुसरा कर, कलावंत वेगळे घे, जरा आणखीन चांगले घे, काय कर. पण ज्याच्या यश मिळतं तेच करत राहा असं होतं, अशी एक पद्धत होती सिनेमा क्षेत्रातली. ती मला माझ्या पद्धतीनं पटत नव्हती. मला असं वाटायचं की विषय तो जो विषय असेल त्या विषयाला धरून, कारण मी मधुचंद्रसारखा चित्रपट केला, लोकांना खदखदा हसायला लावलं, मुंबईचा फौजदार केला, तसंच प्रत्येक चित्रपटामध्ये त्या चित्रपटाची हाताळणी वेगळ्या तऱ्हेने वेगळ्या अँगलनी करणं याचा मी विचार केला. एकच एक पद्धतीचं, नुसता आमरसच प्रत्येक वेळा पासतोय असं नाही, तर काही वेळा मोसंबीचाही रस दिला पाहिजे, थोडासा तिखटपणा असलेलं पदार्थाचाही दिला पाहिजे. हे अशा तऱ्हेने मी चित्रपट जे हाताळण्याचा प्रयत्न केला ते त्या त्या पद्धतीने. अगदी देवकीनंदन गोपाला हा करताना हेच म्हणत होतं की जो मनुष्य असं म्हणतो बँड्राला, एका ठिकाणी त्यांना बोलावलं होतं सत्यनारायणाची पूजा, तिथले लोक घालणार होते, तर ते म्हणले मी कशाला येऊ तिथे, सत्यनारायणाची पूजा आहे ना, नाही भाषण काही असेल ते येतो, मग ते म्हणले तिथे तुम्ही भाषण करा. आणि मग तिथे त्यांनी सांगितलं कथा सत्यनारायणातलीच होती की एक स्त्री देवाकडे गाराणं घालते आणि माझा नवरा परत येऊ दे म्हणते, तो आगबोटीने निघालेला असतो आणि ती बोट होते. तेव्हा गाडगे महाराजांनी त्या काळामध्ये दोन बोटी बुडाल्या होत्या, एक तुकाराम आणि एक रामदास नावाची बोट. त्याबद्दल भाषण करताना त्या सत्यनारायणाच्या ठिकाणी राहून जे भाषण केलं त्यात हे सांगितलं की असं पूजा बिजा केल्याने, नवस केल्याने मागणं मान काही होतं का? काही होत नाही. असं जर परत येत असेल तर ती रामदास आणि ती तुकाराम बोट मी इथं सत्यनारायणाची पूजा घालायला तयार आहे, येईल का?
अशा तऱ्हेने लोकांना ते सुचवीत होते, प्रगल्भ करीत होते, जाग करीत होते, दिशा त्यांची योग्य तऱ्हेने योग्य मार्गाने जाईल असा विचार करत होते. दत्ताजी, तुम्ही अनेक चित्रपट केले, वेगवेगळे विषय हाताळले, पण गेल्या 10-15 वर्षात चित्रपटांचा विषय आणखीनच बदलले. तुम्ही या 10-15 वर्षात काही चित्रपट पाहिले का, आणि तुम्हाला त्यातले आवडलेले कुठले चित्रपट आहेत? मला गेल्या 10-15 वर्षातलं म्हणत असाल तर मी सर्व प्रकारचे चित्रपट पाहतो. इंग्रजी असतात, मला न कळणाऱ्या फ्रेंच, इतर भाषा असतात, रशियन असेल. आणि एका अर्थाने माझं असं मत आहे की चित्रपटाला भाषा एका अर्थाने फार कमी प्रमाणात असते. कथानक प्रदर्शित पद्धतीनं जे दिसतंय, जे जाणवतंय, त्यातून कळलं पाहिजे, एक्सप्रेशन म्हणून कळलं पाहिजे. त्या दृष्टीने मी चित्रपटाकडे पाहतो. या स्वतःला असं नेहमी वाटत. की जर मी एखादा जसा मधुचंद्र सारखा चित्रपट मी करायला घेतला, पण त्याची गंमत जी होती ती पहिल्या सीनमध्ये की तो आत्महत्या करायला जातो, एका डोंगराच्या कडेला उभा राहतो आणि आता उडी मारणार, इतक्यात त्याच्या खांद्यावर हात येतो आणि मग तो बघतो आणि त्या माणसाला सांगतो की तुम्ही मला अडवू नका, मला मरायचं आहे, मला मरू द्या. तर ते म्हणतात तुला कोण नाही म्हणत, पण माग बघ म्हणत. आणि तिथे मी एक डोंगरभर अशी एक रांग स्त्री पुरुषांची एका रांगेत उभे होते अशी दाखवली. आणि ते सांगतात या सगळ्यांनाच आत्महत्या करायची आहे, तू जाऊन मागे उभं राहा. इथे लोक हसतात. म्हणजे एका सिरियस पॉइंट घेऊन आत्महत्या करायला निघालेला एक माणूस आणि नंतर त्यातून जे दिशा दिली, दाखवली की ती लाईन दिसल्यानंतर सगळे लोक थिएटरमधले हसायला लागतात. आणि इथेच मला कॉन्फिडन्स आला की आता मी माझ्या पद्धतीनं विनोदी, तो विनोदी चित्रपट होता. विनोदात आपला मधुचंद्र होत नाही, आडकाठ्या येत जातात, कशा कशाच्या येतात हेच दाखवलं. एक आतुरता त्या दोघांची आणि घटना जे जगात घडतायत यातून ते विनोदी पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला. पूर्णतः विनोदी हो. दत्ताजी, दुसरा चित्रपट तसाच असेल असं नाही. दत्ताजी, आपल्याकडे असं म्हणतात की नावात काय आहे, पण आम्ही सगळे किंवा अख्खी चित्रपटसृष्टी तुम्हाला राजदत्त या नावाने ओळखते, तर या नावामागची कथा काय? म्हणजे त्या काळी लेखक किंवा चित्रपटामध्ये नाव बदलण्याचा एक ट्रेंड होता, त्या ट्रेंडमधनं बदललेलं हे नाव आहे की तुम्ही स्वतः हे निवडलं की तुम्हाला हे नाव कुणी दिलं? नाही, माझं असं झालं की मी पहिला चित्रपट केला तो मधुचंद्र. तो करताना मला ती संधी मिळाली, राजाभाऊंच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे ते 1-2 दिवसाकरता पुण्याला गेले. त्यावेळा माझ्यावर काही जबाबदारी सोपवली की हे एवढे सीन्स, एवढे शॉर्ट्स, एवढे गीतातले एवढ्या ओळी तू घे. आणि त्या मी घेतल्या.
मी रायमूनकडे 7 नंबरचा सहाय्यक म्हणून होतो. 7 नंबरचा सहाय्यक म्हणजे काय असतं? तो जवळजवळ बॉयसारखा असतो. हे आंडरे ते काढ रे बाजूला, जरा इकडे कर जरा तिकडे कर, असं करणारा जो सहाय्यक असतो तो 7 नंबरचा असतो. इथून सुरुवात करत मी 3 नंबरपर्यंत आलो राजाभोंडकडे. आणि माझ्यावर जबाबदारी टाकली राजाभोंडी, हे तू कर आणि एक दिवस मी फक्त जाऊन येतो पुण्याला. आणि त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती कशी पार पाडली हे मला घास्तावलं होतो मी, की राजाभाऊंनी एवढी मोठी कामगिरी मला सांगितली मी करतोय हे काय आहे? हा त्यांचा कॉन्फिडन्स आहे का सहजता आहे का चूक आहे? तो तिचा कॉन्फिडन्स असावा हे मनात घेऊन मी काम करू लागलो, विचार केला, शॉर्ट्स घेतले. आणि ते लोकांना विशेषतः राजाभाऊंना ज्या वेळेला त्याच्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाल्या रात्री ते पाहायचं असतात थिएटरमध्ये बसून. आम्ही लॅबमध्ये बॉम्बे लॅबमध्ये बसून असतो आणि त्या अंधारात राजाभाऊंनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं वा इतकंच ते बोलले. म्हणजे मी घेतलेले शॉर्ट्स त्यांना खूप आवडले होते हे लक्षात आलं आणि त्यातूनच माझी ती बीजं की ज्यातून मला मधुचंद्र, त्यावेळेला त्या निर्मात्यांनी सांगितलंय मी सामंत आणि साठे हे दोघंजण प्रोड्युसर होते, त्यांनी सांगितलं की आता पुढलं पिक्चर करताना एक तुला देणार आणि एक राजाभाऊंना देणार. राजाभाऊंचं एक शूटिंग चालू होतं आणि त्यावेळेला एक बातमी आली की लालबहादूर शास्त्री गेले. त्या विचाराने ते ऐकल्यानंतर राजाभाऊ अस्वस्थ झाले. इतका मोठा माणूस देशासाठी एवढं करणारा, दिसायला एवढासा पण कर्तृत्वानं मोठा, ते गेलेत, अस्वस्थ झाले. आणि त्या दिवशी त्यांनी शूटिंग बंद केलं. मी लॉजमध्ये गेलो, आमचे बाकीची माणसं, हा फरक असतो. आमची बाकीची माणसं तिथेच स्टुडिओमध्ये जाता, घरी जाऊन तरी काय करायचं म्हणून पत्ते खेळत बसली. मी खोलीवर गेलो, जॉय बादशाही बोर्डिंग म्हणून तिथे लॉज होतं तिथे. आणि तिथे गेल्यानंतर हाताला आलं ते पुस्तक मी वाचत राहिलो. त्यात एक कथा होती, अल्लाह जाने क्या होगा आगे, प्रभाकर तांबड्यांची कथा होती. पुस्तकही त्यांचंच होतं, अनेक कथा त्यात होत्या. त्यातलीही मी वाचत असताना मी हसायला लागलो, खिदळायला लागलो. आणि माझ्या लक्षात एक 2 क्षण गेल्यानंतर आलं की काय मूर्ख आहे मी, आज दिवस काय आहे, लालबहादूर गेले आहेत आणि मी किती किती हसतोय. मी पुस्तक मिटवून ठेवलं. त्यानंतर ज्या वेळेला एम बी सामंत आणि साठे यांनी मला पिक्चर द्यायचं मान्य केल्यावर मला तीच कथा आठवली की अरे ह्या कथेमध्ये गंमत आहे, इतकं दुःख विसरून मी हसू शकतो म्हणजे ह्या कथेमध्ये काहीतरी गंमत आहे. आणि त्यातून मी मधुचंद्र केला. ते करत असताना हे माझ्या लक्षात आलं की त्याच्या आधीचे 7 चित्रपट होताना आपण राजाभाऊंकडनं शिकत गेलो त्यामुळे हे घडलंय. मी शिकू शकलो, आनंद घेतला किंवा तेवढी दाखवली तत्परता आणि काम करू लागलो. तर हे क्रेडिट माझं नाही, हे त्यांचं आहे असं समजून मी एक युक्ती केली
राजाभाऊ परांजपेंच्या नावातील राज आणि माझ्या दत्तात्रय नावातलं दत्त असं घेऊन स्वतःला की बाबा रे उद्या तू उतू जाऊ शकतोस, माणूस आहे उतू जातो. स्वतःबद्दल फार वाटायला लागते, घमेंड यायला लागते, ती येऊ नये यासाठी मी कृतज्ञतेने मला जे काही शिक्षण मिळालं, जी दिशा दिली ती राजाभाऊ परांजपेने, त्या नावाचा आपल्या मनावर आपण विसरू नये. उद्या यश मिळाल्यानंतर फुत्कारत घमेंड हे येऊ नये यासाठी मी मनामध्ये ते योजलं आणि नाव घेतलं स्वतःला राजदत्त. की त्यांचं हे क्रेडिट आहे, त्यातून मी शिकलो म्हणून मी आज हे करू शकतो. तुम्ही जेव्हा राजदत्त नाव घेतलं त्यावेळेला सुनील दत्तही तिकडे हिंदीमध्ये काही काही करत होता. राजदत्त सुनील दत्त यांचं काही नातं आहे वगैरे असे शोध लागले होते का त्यावेळेला लोकांनी लावले होते? लोकांना वाटलं होतं पण तसं नव्हतं. ते पंजाबमधले होते आणि काही काळ त्यांचा बंगालमधला होता. मराठी त्यांना जवळजवळ येत नव्हती, समजत होती पण बोलता येत नव्हतं. पण तुमच्या भेटी झाल्या असतील ना त्यांच्याशी? त्यांचा माझा कुठल्याही अर्थाही संबंध नाही. तुमच्या भेटी झाल्या होत्या? हो, त्यानंतर भेटी भरपूर झाल्या. किंबहुना माझा मधुचंद्र पाहायलाही ते आले होते. केवळ तेच आले होते असं नाही, तर माझे जे निर्माते होते साठे हे राज कपूरचेही निर्माते होते. स्क्रिप्टमध्ये ते भाग घेत असत. तर राज कपूरही आले होते. आज प्रत्येक क्षेत्रावर राजकारणाचा प्रभाव आहे. एका पक्षातला माणूस किंवा एका विचारसरणीचा माणूस हा दुसऱ्या विचारसरणीला मानत नाही असा काहीसा प्रकार आजच्या जमान्यात आहे. तुमच्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत, पण तुम्ही राजीव गांधींनी सांगितलं म्हणून एक हिंदीत मालिकाही केलीत समाजाच्या प्रश्नांवर, इन सर्च ऑफ सोल्युशन्स. तर हे कसं जुळून आलं आणि तुम्ही तो दाखवलेला तो आदर किती मोठा होता त्या काळात? मी आजच्या परिस्थितीवर किंवा आजच्या राजकारण्यांवर बोलणार नाही फारसा. त्याच्यावर काही बोलावं असं मला कधी वाटत नाही. पण एक गोष्ट की राजीव गांधींनी मला जी विषय दिला तो मला खूप आवडला होता. किंबहुना असं वाटलं की यात छान अर्थ आहे आणि मी त्या अर्थाने ती सिरियल करण्याचा प्रयत्न केला होता. मनामध्ये स्वतःच्या जसं असतं की मनुष्य दुसऱ्या माणसाला विचारताना त्याचं नाव विचारतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो ज्याची जात काय, कुठल्या जातीचा. ही जशी एक वाईट दिशा या समाजात पसरली त्यातनं फार समाज विस्कळीतही झाला, तसं काही यात घडू नये या दृष्टीने समाजाला समृद्ध करणं हेच कथानकाचं रूप असलं पाहिजे. अंतर्गत ही मनात भावना ठेवून मी चित्रपट सृष्टीत वावरलो. आपण गोवा मुक्ती संग्रामामध्ये आपण सहभागी झालेला होता आणि त्यावेळेच्या अशा काही गोष्टी आमच्या ओझरत्या कानावर आलेल्या की आपण तिथे एका पोलीस स्टेशन समोरचा एक ध्वज उतरवला होता, तुमच्या एका सहकारी तुमचा एक जख्मी झाला होता गोळीबारामध्ये, त्याला मदत दिली होती. तर असे काही किस्से त्या संग्रामातले तुमच्याकडनं आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडतील. निश्चितपणानं मी जसं सिनेमा क्षेत्रामध्ये रममाण झालो
करू लागलो. यश किती मिळालं याचा विचार न करता प्रामाणिकपणे त्या विषयाचा जी मांडणी लोकांपर्यंत पोचवणं हे मी मनामध्ये एक ध्येय धरलं. त्या दृष्टीने मी करत गेलो आणि हे करत असताना हीही गोष्ट खरी आहे की समाज जीवनात जे चाललेलं आहे तिथेही मी सहभाग घेतो कारण माझ्यावर तसे संस्कार झाले होते. मी वर्ध्याचा राहणारा त्यामुळे विनोबा भावे मला तर विनोबा भावे खूप आवडायचे. आजही मी गीताही ज्यावेळा वाचतो त्यावेळा ती माझ्या अगदी अंतर्मनापर्यंत पोचते. संस्कृत हे पोचू शकणार नाही कारण त्यातली सल शब्दांची वेदना दुःख हे समजायला वेळ लागेल ते येत नाही पण मराठीत येत आहे. गीताही ज्यावेळेला लिहिली आणि प्रसिद्ध झाली त्यानंतर मी वाचायला घेतली ती मला सोपी आणि सहज वाटली. गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता रडता पडता घेई उचलवणी कडेवरी हे विनोबा म्हटल्यानंतर मी ती अख्खी गीता वाचून काढली. आणि ही अशी माणसं मला लाभली विनोबा लागले. माझे एक प्राध्यापक होते ठाकूरदास बंग म्हणून समाजसेवकच समाजासाठी महात्मा गांधींचे शिष्य होते ते चेले होते ते आम्हाला प्राध्यापक होते. ते कॉलेजमधलं शिक्षण हे तर करी यावर तर त्यांचा भरोसा होताच ते दाखवत होते करत होते आम्हाला शिकवतही होते पण त्याचबरोबर इतर गोष्टीही शिकवत होते की शनिवार रविवार आपण काय करायचं की सेवाग्रामच्या जवळ जी गोपुरी आहे तिथे जाणं तिथे महारोगी भक्त राहत होते त्यांची सेवा करणं त्यांची दुःख समजून घेणं त्यांच्या जखमांना औषधपाणी करणं ह्या गोष्टी अगदी ज्याला बाबा आमट्यांचंही म्हणता येईल की बाबा आमटे ही अशी थोर माणसं माझ्या जीवनात आली म्हणण्यापेक्षा मी त्यांच्या जीवनात कुठेतरी जवळपास जाऊ शकलो त्यांना निरीक्षण करू शकलो काही समजून घेऊ शकलो ते एक माझं मन होतच. आणि चित्रपटसृष्टीबरोबर समाज जीवनात आपण आणखीन काय करू शकतो याचा विचार करतोच. मनामध्ये एकच भावना होती की ब्राइटन द कॉर्नर व्हेअर यू आर. तुम्ही सांधी कोपऱ्यात असाल हरकत नाही पण त्याचं दुःख मानू नका. तो कोपरा तरी मी उजळ करीन मनातलं तेल त्यात घालून ती वात पेटवेन मन मोठं होईल विशाल होईल आणि त्यातून समाज मला दिसायला लागेल. या पद्धतीनं माझ्यापरीने जे होत आहे ते करत असताना 50-25 वर्ष होऊन गेलेली होती. भारताला स्वातंत्र्यही मिळालं होतं पण गोवा स्वातंत्र्यच नव्हतं ते तर आमच्याच जवळ आमच्याच प्रदेशांचं. मग त्यासाठी सत्याग्रह करण्याचं जेव्हा ठरलं तेव्हा त्याला कुठेतरी मनामध्ये ती मनात ही निर्माण झाली की आपणही यात भाग घ्यावा आणि मी गेलो. दत्ताजी आपण अगदी त्या काळात मी पुण्यात राहत होतो त्यानंतर अनेक दिवस इतरांना सांगून की यात तुम्ही भाग घेतला पाहिजे तरुणांनी यासाठी विचार गप्पा केल्या.
आणि नुसतं लोकांना सांगितलं नाही तर स्वतःही त्यात भाग घेतला. गोवा मुक्ती संग्रामामध्ये कणकुंबी नावाच्या गावापर्यंत बेळगावपासून चालत गेलो. त्या कणकुंबीला पोलीस स्टेशन होतं, तिथं झेंडा होता उभारलेला, तो काढायचा होता. ते पोर्तुगीजांचं होतं, ते काढण्याचा प्रयत्न केला. तिथल्या पोलिसांनी गोळीबारही केला. त्यात एक दोघं जण आमच्यातल्या आम्ही जवळजवळ 1000 आसपास तिथे होतो सत्याग्रह करायला. आणि तिथे एवढंच की हा झेंडा काढायचा आणि आपला लावायचा तिरंगा. पण ते करत असताना हे घडलं, एक दोघं जण जखमीही झालेत. रात्रभर आम्ही तिथे राहिलो, राहावं लागलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांनी सोडलं आणि सोडून परत तुमच्या भागात तुम्ही जा, गोव्यात थांबायचं नाही. तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं. खूप सामाजिक संस्था असतील, सामाजिक म्हणजे सिनेमे करणं असेल, सामाजिक काम असेल. तुम्हाला आता मागं वळून बघताना कोणत्या कामाच्या बद्दल खूप समाधान वाटतं आणि अशी कोणती गोष्ट आहे का की जी तुम्हाला खूप मनापासून करायची होती, जी या सगळ्या बाकीच्या इतक्या गोष्टी करताना कुठेतरी मागं पडली आणि आता राहून गेली असं वाटतं? आज तुमच्या प्रश्नाला खरोखर अगदी नेमकं उत्तर मला शब्दात देता येईल की नाही शंका वाटते. पण तरीही मी हे म्हणतो की आज मी माझ्या जीवनाकडे ज्या वेळेला बघतो आणि साहजिक आता जे वय आलेलं आहे, जिथपर्यंत पोचलेलं आहे, तिथून मागे पाहताना आपण काय केलं ह्याचं उत्तर ज्या वेळेला माझं मन मला देत होत्या त्यावेळेला मला असं वाटतं की याचा अभिमान बाळगणं ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे. मी एवढंच करू शकलो, मी इतकंच करू शकलो, इतकंच करता आलं मला, ही भावना ज्या वेळेला मनात असते त्यावेळेला तो अधिक पुढे जात असतो मनुष्य. त्या दृष्टीने विचार करताना मला हेच वाटतं की मी चित्रपटसृष्टीतही जे जे विषय हाताळले केले, अगदी हुंडाबळीचा असेल आजच्या ह्या पद्धतीचा असेल, पुढचा पूलसारखा, हे करताना काही वेळा काय करावं लागतं, कसं करावं लागतं. मला आठवतंय की पुढचं पाऊल पाहिला बाळासाहेबांना मी बोलवलं होतं, बाळासाहेब ठाकरेंना. ते आले होते दादरला, थिएटरमध्ये वरती आले होते आणि तिथं पिक्चर पूर्ण झाल्यानंतर बाळासाहेब बाहेर आले. मी विचार करत होतो की ते काय सांगतील काय, तर त्यांनी ते आपापसात बोलत होते. आनंद दिघेच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला आणि ते म्हणले, अरे यातूनही तुम्ही काहीतरी विचार मनात घ्यायला पाहिजे. समाज जीवनात आज जे चाललेलं आहे, अशा तऱ्हेच्या घटना घडतात, छळ होतो, मुलींचा होतो, तो तुम्हाला नुसता निषेध करून होणार नाही. समाज दिशा देण्यासाठी काही करावं लागेल. काय राहिलं असं वाटतं तुम्हाला, काय करायचं होतं जे इतकं काम तुमच्या हातून मोठं घडलं पण
छोटी का असेना पण अशी गोष्ट होती की जी करायची होती राहून गेली. फार विचार केला तर कलावंत म्हणा किंवा कुठलंही क्षेत्र म्हणा, आपण जे करतो त्यात समाधान मानण्यापेक्षा असमाधान की अरे ह्या गोष्टी अजून राहून गेल्यात, या मला नाही करता आल्यात. एक चित्रकार असतो, एखादं चित्र रंगवतो उत्कृष्टपणे, आकाश पक्षी झाडं या सगळ्यांची त्यात तो चित्रित करतो, चित्र तयार होतो आणि तो चित्रकार मग कंटाळतो. महिना दोन महिने होऊन गेलेले असतात चित्र तयार होण्याकरता, आता पुरे असं म्हणतो आणि ब्रश ठेवतो. पण ब्रश ठेवल्यानंतर तो थांबत नाही, तो मागे येतो, तिथून आपल्या चित्राकडे बघतो, या बाजूला उभा राहतो, त्या बाजूला उभा राहतो, थोडासा मागे जातो, आणखी वर जातो, बाल्कनीतनं बघतो आणि मग तो आनंदी होत नाही. अरे हे राहिलंय आकाशाचा रंग या अशा ठिकाणी, अरे हे सूर्य जवळ आलेलं आहे, असा अजून चकचकीतपणा पाहिजे होता म्हणून तो ब्रश घेतो, तिथे लावायला जातो. ही वृत्ती आपली आपल्या कलेबद्दल असायला लागते, कारण कला ही अपूर्णच असते, ती विस्तारत जाते, विकास पावत जाते. ते करण्याचं काम आपण करतो. एक चित्र पूर्ण झालं म्हणजे सगळं काही मिळवलं असं माणसाने समजून नाही. आता पुढलं चित्र काढताना मी त्याचा आणखीन विचार करीन, यातल्या चुका त्या चित्रामध्ये येऊ देणार नाही. ही भावना ज्यावेळा कलावंत आपल्या मनात घेईल की कालच्या प्रयोगापेक्षा आजच्या प्रयोगात अरे मी तिथे फार पटकन लगेच दुसरं वाक्य बोललो, मी थोडा विचार करायला पाहिजे होता, तो विचार करण्याची एक स्पेस पाहिजे होती, ती मी दिली नाही, म्हणजे त्यातले अवगुण चुका या माणसाने शोधत राहिलं पाहिजे. ती ज्या वेळेला घमेंड येते, काय केलंय मी चित्रपट, काय केलंय चित्र, याने पुढं काही होत नाही आयुष्य अशा तऱ्हेचं होतं की त्यातनं क्रिएशन कमी होते आणि एक छापखाना तयार होतो. तसं माणसाचं होऊ नये, तो अधिक काम करीत राहावा, आपल्या कलाकृतीकडे अभिमानाने पाहणं, आनंद घेणं हे बरोबर आहे, पण त्याबद्दल उगाचच अहमपणा जागृत मनाचा करणं चूक आहे. अगदी बरोबर आहे दत्ताजी, आपल्या कलेप्रती असलेलं आपलं प्रेमच आपल्याला निस्सीम वृत्ती आपली आपल्याला अधिक मोठं बनवते. सिनेमा असोत, मालिका असोत, हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही आहे, तर समाज प्रबोधनसुद्धा त्यातून होणं तितकंच गरजेचं आहे हे आपल्या प्रत्येक कलाकृतीमधनं दिसतं. उत्तम आरोग्यासाठी आपल्याला शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद आज आपण कट्ट्यावरती आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. धन्यवाद. आणि यानंतर क्विखेल प्रस्तुत माझा कट्टा पावर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह आणि चंदुकका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची, ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.